नमस्कार, मी आर्शिन खान, पोलीसनामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. शाळेत जाणारे विद्यार्थी असो किंवा कामाला जाणारे स्त्री पुरुष, सर्वजण सुट्टीची वाट पाहत असतात. जरी गेल्या 2 वर्षापासून शाळा ऑनलाईन आहेत किंवा अनेक लोकांचं वर्क फ्रॉम होम जरी असलं, तरी सर्वजण वीकेंडची आतुरतेने वाट पाहत असतात. कोरोनाच्या विध्वंसामुळे जर 2021 तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला नसाल, तर 2022 यासाठी खूप चांगली संधी मिळतील. नवीन वर्षात अनेक असे लॉंग वीकेंड असणार आहेत ज्यामध्ये तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. तुम्ही कुटुंब किंवा मित्रासोबत मिनी ट्रिपला सुद्धा जाऊ शकता. हे लॉंग वीकेंड केव्हा केव्हा आहेत आणि हवामानानुसार कोणत्या ठिकाणी फिरायला जावे ते जाणून घेऊयात. वर्षाची सुरुवात सर्वांनाच चांगल्या ठिकाणी करायची असते, त्यातल्या त्यात जर वीकेंड आला तर अजूनच मस्त. वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी आणि 2 जानेवारीला शनिवार रविवार आला आहे. अशा वेळी या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला सुट्टीचं प्लॅनिंग केल्यास नवीन वर्ष चांगल्या ठिकाणी साजरा करता येईल. यानंतर वर्षातला पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत. तर 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15-16 जानेवारीला शनिवार रविवार आला असल्यामुळे यावेळी तुम्ही मिनी ट्रिपची योजना करू शकता. जर तुम्हाला मोठ्या ट्रिपवर जायचं असेल तर जानेवारीचा शेवटचा आठवडा हा सुद्धा उत्तम काळ आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे. जर तुम्ही 27-28 जानेवारीला सुट्टी घेतली तर 29 आणि 30 तारखेला शनिवार रविवार येतोय. अशा वेळी तुम्ही कोणत्याही चांगल्या ठिकाणी जाऊ शकता. या दरम्यान तुम्ही गुजरातला आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव पाहण्यासाठी जाऊ शकता किंवा बिकानेर जम्मू काश्मीरला देखील जाऊ शकता किंवा स्कीइंगचा आनंद घेण्यासाठी औलीला सुद्धा जाऊ शकता. तसेच वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात 26 आणि 27 फेब्रुवारीला शनिवार रविवार येईल. तर 1 मार्च रोजी महाशिवरात्र असेल. अशावेळी 28 फेब्रुवारीला सुट्टीची व्यवस्था करता आली तर 4 दिवसांच्या ट्रिपचे नियोजन तुम्ही करू शकता. यानंतर 18 मार्च रोजी होळी असून 19-20 रोजी पुन्हा शनिवार रविवार पडेल. यामध्ये तुम्ही 3 दिवसाच्या मिनी टूरला जाण्याचा प्लॅनिंग करू शकता. फेब्रुवारी मार्चच्या या वीकेंडमध्ये तुम्ही वृंदावन मथुरा येथे जाऊ शकता. तिथे होळी अतिशय नेत्रदीप पद्धतीने साजरी केली जाते. याशिवाय राजस्थानमधील रणथंबोर किंवा माउंट अबूकडेही जाता येईल. एप्रिलच्या मध्यातही तुमच्यासाठी सलग 4 सुट्ट्या येत आहेत. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, तर त्यानंतर 15 एप्रिल रोजी गुड फ्रायडे आणि 16-17 रोजी शनिवार रविवार असेल. अशा प्रकारे तुम्ही 4 दिवसांच्या सुट्टीसाठी जाण्याचा प्लॅनिंग करू शकता. यानंतर 30 एप्रिलला शनिवार आणि मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी रविवार असेल. त्यानंतर 3 मे रोजी ईद उल फित्र आहे. दरम्यान जर तुम्ही 2 मेची सुट्टी घेऊ शकत असाल तर तुम्हाला संपूर्ण 4 दिवस सुट्टीचे मिळतील. तर 14 आणि 15 मे रोजी शनिवार रविवार आणि 16 मे रोजी बौद्ध पौर्णिमा आहे. एप्रिलच्या 4 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही जम्मू काश्मीर किंवा उदयपूर सारख्या ठिकाणी जाऊ शकता किंवा ऋषिकेश, मसुरी, स्पिती व्हॅली आणि धर्मशाळा हे देखील या हंगामात भेट देण्यासाठी चांगले पर्याय आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही जूनमध्ये मोठा वीकेंड नसेल, पण जुलै महिन्याची सुरुवात रथयात्रेने होईल आणि त्यानंतर 2-3 जुलै रोजी शनिवार रविवार असेल. अशा प्रकारे तुम्ही 3 दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीला जाऊ शकाल. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही जगन्नाथपुरीची रथयात्रा पाहायला जाऊ शकता. याशिवाय तुम्हाला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क, स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश, धर्मशाळा किंवा अमरनाथ अशा कोणत्याही थंड ठिकाणी जाता येईल. परंतु ऑगस्ट महिना तर लॉंग वीकेंडने भरलेलाच आहे. 6-7 ऑगस्टला शनिवार रविवार आणि 8 तारखेला मोहरम आहे. याशिवाय 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन व 13-14 रोजी शनिवार रविवार आणि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. दरम्यान जर तुम्हाला 12 ऑगस्टला सुट्टी घेता आली तर तुम्ही 5 दिवस सुट्टीवर जाऊ शकता. जर तुम्हाला दीर्घ सुट्टीवर जायचे असेल, 16 आणि 17 तारखेला 2 दिवस सुट्ट्या घेतल्या तर त्या पुढील 3 दिवस सुट्टीचेच आहेत. 19 ऑगस्टला जन्माष्टमी आणि 20-21 शनिवार रविवार असेल. अशा प्रकारे तुम्ही 11 दिवस रजेवर जाऊ शकता. ऑगस्टच्या या सुट्ट्यांमध्ये तुम्ही जन्माष्टमी सण पाहण्यासाठी वृंदावनला जाऊ शकता किंवा तामिळनाडू, चेरापुंजी, मेघालय, जिम कॉर्बेट, उत्तरखंड, माउंट अबू आणि लडाखचे हवामान देखील या दिवसात खूपच सुंदर असते. यानंतर 21 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे व 3 आणि 4 सप्टेंबर रोजी शनिवार रविवार असेल. 1 आणि 2 ला सुट्टी घेता आली तर 5 दिवस फिरायला जाता येईल. यानंतर 8 सप्टेंबरला ओणम आहे आणि 10-11 शनिवार रविवार पडेल. या दरम्यान 9 सप्टेंबरला सुट्टी मिळाली तर 4 दिवसाचा ट्रिप प्लॅन करता येईल. या सप्टेंबरच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही नैनिताल, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेश सारख्या ठिकाणी जाऊ शकता. ऑक्टोबर महिना तर सणांनी भरलेला आहे. 5 ऑक्टोबरला दसरा आणि 8-9 ऑक्टोबरला शनिवार रविवार आहे.
जर गुरुवार शुक्रवारी सुट्टी घेतल्यास 5 दिवस सुट्टीचे मिळतील. यानंतर 22 आणि 23 तारखेला शनिवार रविवार असेल व 24 तारखेला दिवाळी, 25 तारखेला गोवर्धन पूजा आणि 26 तारखेला भाऊबीज आहे. या दरम्यान देखील तुम्ही दीर्घ सुट्टीसाठी जाऊ शकता. ऑक्टोबरच्या या सुट्ट्यांमध्ये तुम्ही नैनिताल, आग्रा आणि वाराणसी सारख्या ठिकाणी जाऊ शकता. वर्षाच्या शेवटच्या 2 महिन्यात म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लॉंग वीकेंड असतील. 3-4 नोव्हेंबरला शनिवार रविवार असेल तर 6 नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आहे. जर 5 नोव्हेंबरला सुट्टी घेतली तर 4 दिवस कुठेतरी फिरायला जाता येईल. दरम्यान 24-25 वर्षाच्या शेवटी सुद्धा शनिवार रविवार येईल. नोव्हेंबर डिसेंबरच्या या लॉंग वीकेंडला तुम्ही ऋषिकेश, मसुरी, आग्रा किंवा जयपूरला जाण्याचा प्लॅन करू शकता. तर तुम्हाला ही लॉंग वीकेंड्सची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पोलीसनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा पोलीसनामा.